शिवसकाळ मित्रांनो, आज आपण इंद्राई हा किल्ला बघणार आहोत. हा किल्ला चांदवडपासून 7 किलोमीटर अंतरावरती वडबारे या गावापासून 3 तासाचा पायी प्रवास करून आलं की आपल्याला इंद्राई हा किल्ला दिसतो. राजदारवाडीपासून जरी आलं तरी 2 ते 3 तास लागतात. मित्रांनो, ह्या किल्ल्यांची इतिहासात कुठेही नोंद नाही, पण ह्या किल्ल्यांवरती यादव काळात खूप मोठं साम्राज्य असावं. आता आपण जे बघितलं ते एक मंदिर होतं. वडबारे गावातनं आल्यानंतर आपल्याला पहिले हे मंदिर लागतं, त्याच्या पाठीमागे हनुमानाची मूर्ती. आणि मी तुम्हाला समोरचे दाखवत आहे. पहिले जो दाखवला हा गुप्त दरवाजा नंबर 1, आणि आता तुम्हाला मी जो दाखवणार आहे तो राजमार्ग आहे. म्हणजे या किल्ल्यावर जाण्यासाठी पूर्वी हा राजमार्ग होता. कातळात, पूर्णपणे कातळात कोरलेल्या मूळ पायऱ्या आहेत. तिथे एक फारशी भाषेत शिलालेखही लावण्यात आलेला आहे. चौक्या आहेत. आता मी तुम्हाला जे दाखवत आहे हे समोर आत्ता सध्या गाई गुरे बांधण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी गोठा म्हणून यूज करण्यात येत आहे ही गुफा आहे. इथे खूप सारी गुफा, खूप सारी लेण्या आणि खूप सारी पाण्याची टाक्या आहेत. हे सर्व गुप्त दरवाज्याच्या सुरुवातीलाच आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं ना, या किल्ल्यावरती यादवांचं 1216 पासून राज्य होतं. हा किल्ला 1670 छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात आणला. ज्यावेळेस महाराजांनी सुरत लुटले त्यावेळेस हे सर्व किल्ले स्वराज्यात आले. 1671 हे किल्ले परत निजामांकडे किंवा मुघलांकडे गेले आणि 1818 हे किल्ले ब्रिटिशांकडे गेले. नंतर ब्रिटिशांनी हे सर्व किल्ले उद्ध्वस्त केले. याचा खूप मोठा इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला, कुठेही कुठल्याही प्रकारचा इतिहास कुणीही सांगत नाही आणि कुठेही वाचण्यात आलेला नाही. त्यामुळे एवढाच इतिहास आपल्याकडे आज तरी अवेलेबल आहे. समोर तुम्ही जो बघतात हा गुप्त दरवाजा नंबर 1. मित्रांनो, आता आपण गुप्त दरवाजाने आतमध्ये जाणार आहोत. तर त्याच्या आधी या इथे खूप मोठी सावली करण्यात आलेली होती. तुम्ही बघू शकता कातळात खुरून इथं खाचा पाडल्या आहेत. इथे लाकडात लावण्यासाठी, लाकूड लावण्यासाठी सोय केलेली असावी आणि त्याच्यावरती सावलीसाठी काहीतरी सोय केलेली असावी. हे मोकळं दिसतं. आता आपण आतमध्ये 1 नंबरच्या प्रवेशद्वारामध्ये एंट्री करून आणि आता आपण किल्ल्याकडे मार्गस्थ होणार आहोत. या त्यावेळी सैनिकांच्या चौक्या असाव्यात इथे बसण्यासाठी सैनिकांना. मी जिथे आता बसलो आहे त्या या सर्व चौक्या होत्या इथे. मित्रांनो, आता आम्ही पुढे मार्गस्थ होत आहोत. या तुम्ही बघू शकता या चौक्या. अचानक आम्ही किल्ल्याच्या भोवतालचा निसर्ग किंवा परिसर कॅमेऱ्यात कॅच करत असताना अचानक आम्हाला काही आमच्यासारखेच ट्रेकर्स आम्हाला ते जंगलात दिसलेत. ते तुम्हाला मी आता दाखवणार आहे. आमच्यात आणि त्यांच्यात खूप मोठा अंतर होता, पण तरी मी तुम्हाला ते दाखवत आहे. ते जंगलात वाट हरवलेले, आम्ही त्यांना ती वाट दाखवली. आणि आता तुम्ही समोर बघू शकता हा गुप्त दरवाजाचा प्रवेशद्वार नंबर 2, ज्याच्यातनं आता आपण किल्ल्याकडे मार्गस्थ होत आहोत. मित्रांनो, मी मुद्दाम हा व्हिडिओ या दरवाज्याच्या वरती एक होल होतं काय असावं हे म्हणून मी जिज्ञासे पुढे तिथं बघितलं. तर अशी संकल्पना होती की ज्यावेळेस हा गेट नंबर 2 बंद असेल आणि कोणी बाहेरून नॉक केलं किंवा वाजवला तर बघण्यासाठी वरून या होलाचाही वापर केला जात होता. म्हणजे डायरेक्ट दरवाजा उघडण्याऐवजी वरून पहिले बघायचं ओळखीचा आहे की नाही आहे आणि मगच दरवाजा उघडायचा, याच्यासाठी या होलाचा यूज केला जात होता. आता आपण बघतो आहोत, आपण किल्ल्याचा दरवाजा नंबर 3 आलो आहे जिथे महादेवाचं मंदिर आहे. तिथून आता आपण पुढे किल्ल्यावरती डाव्या बाजूस, पहिले डावा बाजू बघणार किल्ला आणि मग उजव्या बाजूस जाणार आपण.
मित्रांनो, आता आपण किल्ल्यावर पोहोचलो आहोत. किल्ल्यावर पोहोचल्याबरोबर आपण डाव्या बाजूस चालण्यास सुरुवात केली. काही अंतरावरती लगेच आपल्याला काही समाध्या दिसल्या. काही चोरट्यांनी त्या समाध्या कोरून ते जे काही धन काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला, म्हणजे जे पुरण्यात आले होते त्यांच्या अंगावरती जे काही सोनं नाणं चांदीचे जे दागदागिने असतील ते काढण्याचे प्रयत्न केलेत. आणि सर्व समाध्या या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. सर्व खोल खड्डे खोदून ते बाहेर काढून आणि त्याच्यातले ते दागदागिने काढून आणि त्या सर्व पूर्ण समाध्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. आता आपण समोर जे बघतो आहोत ते वाड्याचे अवशेष आहेत. मित्रांनो, आता आपण कातळात कोरलेल्या पायऱ्या चढून वरती गेलो आणि वरती गेल्यानंतर असं त्यात निदर्शनास आलं की इथे खूप मोठ्या प्रमाणात लेण्या, गुफा आणि पाण्याची टाके कातळात कोरून ठेवलेले आहेत आणि जे आजही सुस्थितीत आहेत. आपण तिथे राहू शकतो, एक दिवस मुक्काम 100% करू शकतो. इथे पिण्याजोगं पाणी आहे. याच्या तुम्हाला मी लेण्या दाखवणार आहे, ही समोर बघू शकता तुम्ही. ही गुफा खूप सुंदर आहे, आपण इथे राहू शकतो. ही गुफा नंबर 1 आहे, इथे आपण राहू शकतो. पुढे गेल्यानंतर खूप सारे छोट्या छोट्या गुफा आपल्याला पाहायला मिळणारच आहेत. आता इथे समोर पाणी आहे, हे बघा. या गुफेच्या 1 नंबरला आपण राहू शकतो. इथे पिण्याजोगं पाणीही आहे. ते खूप मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या गुफा, खूप सुंदर असं नक्षीकाम त्यांच्या खांबावर केलेलं आहे. मध्ये त्या सर्व गुफा एकमेकाला जॉईंट केलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गुफेच्या मध्ये एक एक असं दरवाजा केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता की त्या दरवाज्याच्या वरती गणपतीचं नक्षीकामसुद्धा केलेलं आहे. मध्ये आपण त्या गुफेमध्ये राहू शकतो. अशा गुफा आहेत त्या. अशा 20 ते 25 गुफा इथे बनवण्यात आलेल्या आहेत कातळात. आपण अशाच कातळात कोरलेल्या काही पायऱ्या चढून वरती गेले की आपल्याला एक पाण्याचं तळं दिसतं आणि त्या तळ्याच्या बाजूलाच महादेवाचं खूप सुंदर असं मंदिर आहे, जे मी तुम्हाला आता पुढे दाखवणार आहे. या कातळातल्या पायऱ्या चढून थोडंसं वरती गेलं की आपल्याला लगेच समोर एक पाण्याचं तळं दिसतं आणि त्या पाण्याच्या तळ्याजवळ आपल्याला खूप सुंदर असं महादेवाचं मंदिर पाहायला मिळणार आहे. हेच ते महादेव मंदिर. थोडंसं पुढे गेलं की आपल्याला लगेच एक खूप मोठा असं पाण्याचा तलाव दिसतो. त्या पाण्याच्या तलावामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या पण बनवलेल्या आहेत खूप सुंदर असं. मित्रांनो, आता आपण किल्ल्याच्या सर्वोच्च पॉईंटवरती, म्हणजे किल्ल्याच्या पश्चिम बाजूस जो सर्वोच्च पॉईंट आहे तिथे येऊन मी तुम्हाला किल्ल्याच्या भोवतालचा जो परिसर आहे या किल्ल्यावरनं आपल्याला राजधेर, कोळधेर, धोडप किल्ला, रवळ्याजवळ्या खूप सारे किल्ले आणि खूप साऱ्या गावांचा एरिया पाहायला मिळतो आणि खूप सुंदर असं मनमोहक असं दृश्य पाहायला मिळतं. किल्ल्याच्या टॉप पॉईंटवरती इथे एक वाडा असावा, तो आता उद्ध्वस्त झालेला आहे. त्याचे फक्त अवशेष शिल्लक आहेत. तुम्ही बघू शकता इथे संपूर्ण वाड्याचे अवशेष विखरलेले आहेत. मित्रांनो, किल्ल्याच्या उत्तर बाजूस जमिनीत कोरलेले कातळात कोरलेले असे 15 ते 20 खूप खोल अशा खोल्या, ज्यांचा सांगणाऱ्याने
किंवा वाटाड्याने सांगितल्याप्रमाणे या जेल म्हणून वापरण्यात येत होत्या किंवा अन्नधान्याच्या कोठार म्हणून वापरण्यात येत होते. असे हे एका लाईनीत कोरलेल्या गुफा आहेत. चला तर मग अशा तऱ्हेने आपण संपूर्ण किल्ला बघून आता किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराने आता आपण किल्ला उतरणार आहोत. या किल्ला उतरत असताना मी तुम्हाला समोर दाखवत आहे की या किल्ल्याचं जे प्रवेशद्वार आहे ते पूर्णपणे विखुरलेलं आहे. त्याचे फक्त आता अवशेष आहेत. त्याच्या बाजूला जो फारशी भाषेतला जो शिलालेख आहे तो समोर आपल्याला दिसतो आहे. कातळात कोरलेल्या पूर्ण पायऱ्या आणि पूर्ण रस्ता हा कातळात कोरलेला आहे. शेवटपर्यंत तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर खूप खूप उंच असं कोरीव काम या कातळात त्यांनी त्यावेळी केलेलं आहे. तुम्ही समोर बघू शकता केवढा मोठा कातळ यांनी कोरून या पायऱ्या बनवलेल्या आहेत खालीपर्यंत. मित्रांनो, कातळात कोरलेल्या पायऱ्या बघितला, प्रवेशद्वार बघितला, मुख्य प्रवेशद्वार, गुप्त प्रवेशद्वार, त्याच्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराजवळ हा एक पाण्याचा टाका आहे जिथलं पाणी आपण पिऊ शकतो असा टाका आहे हा. आणि त्या पायऱ्या उतरून थोडंसं लांब आलं की तिथे आपल्याला या हनुमानाची मूर्ती दिसते. आता हे मंदिर, तिथंच एक मंदिर आहे, पूर्णपणे उद्ध्वस्त आहे. तर चला तर मित्रांनो, पुढच्या वेळी नवीन किल्ल्यावर, नवीन ठिकाणी, नवीन मित्रांसोबत. सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय शिवराय.